नमस्कार मित्रांनो, आपलं बऱ्याच महिन्यानंतर परत एकदा स्वागत आहे आपल्या सौंदर्याची खाण कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, खरंच मनापासून क्षमस्व, कारण कोकणात पाऊस चालू झाला आहे आणि या पावसाळ्यातील एकही व्हिडिओ अद्याप तरी आपल्या चॅनलवरती अजून काही आलेला नाही। त्याची कारणही तशीच होती, कारण पाऊस पडल्या पडल्या शेतीच्या कामांना बऱ्यापैकी सुरुवात झाली होती आणि त्याचबरोबर कोरोना ड्युटी वगैरे इतर सर्व कामं असल्यामुळे पूर्णतः बिझी होतो आणि त्यामुळं व्हिडिओ काही बनवता आला नाही। त्यामुळे आपली खरंच मनापासून पुन्हा एकदा माफी मागतो आहे। बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती परत एकदा व्हिडिओ आणण्याचा योग परत एकदा घडून आणण्याचा मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो। तर आज निघालेलो आहोत आमच्या काजूच्या बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी, तशीच अन्य जी कामं आहेत ती अन्य कामं करण्यासाठी। तर जाता जाता म्हटलं, कोकणातील जो बऱ्याच यूट्यूब कोकणातील जे यूट्यूबर्स आहेत त्या यूट्यूबर्सनी कोकणातील पावसाळ्याचे किंवा लावणीचे व्हिडिओ वगैरे टाकले असतील ते आपण पाहिलं असालच। तर माझ्या गावातील जो कोकणी निसर्ग आहे हा कोकणी निसर्ग दाखवण्याचा एकंदरीत हा व्हिडिओतून माझा प्रयत्न असेल। त्यामुळे मित्रांनो, बऱ्याच महिन्यानंतरचा जो व्हिडिओ आहे, लिंक पूर्णतः तुटलेली आहे, तरी हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे। एकंदरीत आमच्या गावचा निसर्ग पाठीमागे हिरवळ पाहताय मित्रांनो, हा कोकणी निसर्ग आहे मित्रांनो। तर हा कोकणी निसर्ग, आमच्या गावातील कोकणी निसर्ग या व्हिडिओतून दाखवण्याचा माझा आजचा प्रयत्न असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपणास मिळेल। हा जो एरिया पाहता, या एरियाला आमच्याकडे गावठाण असं म्हणतात, म्हणजे साधारणपणे कुरणाचाच एक प्रकार आहे, म्हणजे गुरं वगैरे जी आहे ती गुरं वगैरे इथे एवढ्या मोठ्या जागेमध्ये चरण्यासाठी वगैरे आणले जातात। परंतु आता मित्रांनो, गुरं वगैरे आहेत कुठं, पण तरी आमच्या गावातील काही हौशी शेतकरी आहेत ते अजूनही गुराखी पालनाचं करतात, त्यामध्ये माझा देखील नंबर लागतो आणि आमचा देखील नंबर लागतो। आमचे 4-5 गुरं आहेत असा हिरवळ। आणि अजून एक सुखद अनुभव दाखवतोय मी, पाय जरा सांभाळून टाकावं लागेल कारण घसरण आहे भरपूर। कोकणातला पाऊस म्हटला ना, इवन कुठलाही पाऊस जरी म्हटला ना, तरी असे ओढे भरून वाहतात आणि या ओढ्यांमधून जाणं किंवा एकंदरीत मासे गरवणं आणि मासे पकडणं हा एक सुखद अनुभव असतो। आपल्याला काही व्हिडिओ बनवता आले नाही एकंदरीत चंडीच्या माशाचे वगैरे, परंतु हा अनुभव मात्र एक विलोभनीय अनुभव असा आहे। आता मी आलो इथे आमच्या काजूच्या बागेमध्ये, म्हणजे आमच्या ठिकाणी वडाचा माळ म्हणून एक जागा आहे। मागचा जो रानमेव्यांचा व्हिडिओ मित्रांनो पाहिला तुम्ही, या रानमेव्यांच्या व्हिडिओमध्ये हा वडाचा माळ दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी। त्या वडाच्या माळावरती आमचा जास्त नाही 20-25 काजूची झाडं आहेत आणि या 20-25 काजूच्या झाडांमध्ये पावसाळ्यातून गुरं वगैरे चरवण्यासाठी सोयीस्कर अशी जागा, म्हणजे कुंपण वगैरे घालावं लागतं। ते कुंपण वगैरे घालण्यासाठी आम्ही आता आलो आहे, मी आलो आहे, भाऊ आला आहे, आई आहे आणि मामा आहेत, असे एकंदरीत 5-6 माणसं आम्ही कुंपण वगैरे घालण्यासाठी आलेलो आहोत। तिथलं कुंपण वगैरे घालून झाल्यानंतर पुढचा जो आमचा प्रोग्रॅम आहे, बघूया शक्य होतो का। हा पुढचा प्रोग्रॅम एक मजेशीर असणार आहे, शोध असणार आहे तो, एका रानभाजीचा शोध। बघूया ती रानभाजी आपल्या नशिबात आहे का, कारण असं म्हणतात की जी रानभाजी आहे ही रानभाजी सर्वांनाच मिळत नाही। बघूया तिचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो, चला। तर मित्रांनो, फायनली मागे पाहताय तुम्ही काजूची झाडं वगैरे आहेत, म्हणजे फायनली आपण काजूच्या बागेमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि तिथं आपले जे बाकीची माणसं आलेली आहेत, ते बाकीची माणसं कुंपण घालत आहेत। अबे अरे 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 थांब, हा एक नवीन मेंबर ऍड झालाय आम्हाला। भरपूर घातलात तरी बघा मित्रांनो, कुंपण घालण्याचं काम जोरात चालू आहे। येते येते आणते
मित्रांनो, ही अशी करवंदीच्या झुडपाची अशी ही शिरवड आहे. आमच्याकडे त्याला झुडपंच म्हणतात. आणि ही अशा प्रकारे म्हणजे कुंपणाच्या बाजूने अशी लावली जातात, जेणेकरून गुरं वगैरे जी आहेत, एकदा कुंपणामध्ये वगैरे लावली की दुसऱ्या कुंपणामध्ये सहसा शिरण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण या पाहताय तुम्ही, असे काटे वगैरे असतात आणि त्या काट्यांमुळं गुरं वगैरे सहसा बाहेर जात नाहीत. मग अशी कुंपण घालण्याचं आमचं एक काम चालू आहे आता. मित्रांनो, आत्ता कुंपण वगैरे घालून म्हणजे थोडंसंच काम होतं, ते काम आठवून आम्ही आता कोकणामध्ये पावसामध्ये ज्या रुजून येणारे जे काही काय म्हणूया त्याला आपण रानभाज्या ज्या आहेत, त्या रानभाज्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. जाता आता आजूबाजूचा परिसर देखील मी आपणास ज्ञात करून देईन. तर कोकणातील एकंदरीत हा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी मी देखील चाललेलो आहोत. गेल्या वर्षी हा अनुभव घेण्यास सुरुवात केली होती. मित्रांनो, कोकणामध्ये ना 2-3 दिवस अगदी भरपूर असा पाऊस पडतो आहे. आणि त्या पावसाचा अंदाज जर आपणास घ्यायचा असेल तर असे ओढे नाले वगैरे अगदी भरून वाहत आहेत. अगदी फेसाळणारे हे ओढे नाले पाहून ना मनाला असा कुठंतरी सुखद असा समाधानाचा धक्का असा पोचतो आहे. हे पाहताय तुम्ही. आणि याला आमच्याकडे डोह असं म्हणतात, कारण इथलं जे पाणी आहे, इथलं पाणी बऱ्याच ओढ्यांचं पाणी वगैरे येऊन याला मिळतं. आणि मग हा डोह असा वाहत पाठी नदीला जाऊन मिळतो. असा हा इथे मासे देखील मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. मित्रांनो, कोकणामध्ये पाऊस चालू झाला ना की अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या वगैरे उगून येतात. आणि ज्यांना रानभाज्या खाणारे जे खवय्ये आहेत, हे खवय्ये अगदी रानभर फिरून या रानभाज्यांचा शोध वगैरे घेत असतात. मग त्याच्यामध्ये टाकळ्याची भाजी असतील, म्हणजे माझ्या माहितीत मला टाकळ्याचीच भाजी माहिती आहे. त्याचबरोबर दुसरी एक अत्यंत पौष्टिक अशी भाजी म्हणजे की ज्याला आपल्याकडे अंबी, रोवणं किंवा आपल्या भाषेमध्ये इंग्लिश भाषेमध्ये मशरूम्स असं म्हणतात, असे मशरूम्स देखील निसर्गात उगवलेले मशरूम्स देखील पावसाळ्यातून वगैरे चाखायला मिळतात. आता तेच शोधण्यासाठी आम्ही चाललो आहे कुंपण वगैरे घालून झाल्यानंतर. तर बघूया किती प्रमाणात, इवन किती भेटतात ते आपण बघूया मशरूम्स. कारण आपल्याकडचे जे खवय्ये वगैरे आहेत, म्हणजे ज्यांना मगाशी सांगितलं रानभाज्या वगैरे खाण्याची आवड आहे, असे खवय्ये अगदी सकाळी 5 वाजल्यापासूनच मशरूम वगैरे शोधण्यासाठी असे मोठमोठे जे डोंगर आहेत, या मोठमोठ्या डोंगरांमध्ये अगदी बॅटरी वगैरे घेऊन येत असतात. बघा, जर त्यांनी ठेवले असतील तर आपणास मिळतील, कारण आता संध्याकाळची वेळ आहे आणि मला वाटत नाही की भेटतील असं. तरी पण बघूया. आम्ही तिघंजण मित्रांनी निघालो. आता मी आहे, माझा छोटा भाऊ आहे आणि आत्याचे मिस्टर आहेत. असे काम आटपून झाल्यानंतर रोवणं शोधायला आम्ही निघालो आहे. मित्रांनो, हे पहा, मागे जसं सांगितलं तुम्हाला मशरूम्स वगैरे येतात. आता इथं हे चितळ्या उगवण्याची प्रोसेस आहे. हे बघा, असा भुसा वगैरे आला, हे वारुळ वगैरे आहेत, या वारुळांच्या बाहेरून भुसा वगैरे आला आहे. आणि चितळ्या मोठ्या प्रमाणात येणार आहेत मित्रांनो. आपल्याला देखील सजग राहायला लागणार आहे. बघा, कोणाला दिसता कामा नाही, नाही तर बरेचसे जे फाउंडर असतात, फाउंडर हे फाउंडर बरेचसे जागा शोधत असतात. इकडनं चला, अशा जाऊया मग बघत, इकडून जाऊया. म्हणजे एक जागा आपण झेरून ठेवली आहे, पण तिथं काहीतरी आपल्याला ठेवला पाहिजे, माहितीये ना. मित्रांनो, पहिला आमचा शोध सक्सेस झालाय. म्हणजे चितळ्यांची जागा, आमच्याकडे भोंबल्या म्हणतो त्याला आपण, चितळ्यांची जागा आम्ही शोधून ठेवली. बघूया आता येत आहेत, भेटतायत आम्हाला, भेटतायत की दुसऱ्यांना भेटतायत. हे बघा मित्रांनो, हे असे मशरूम्स येतात.
मात्र न शोधल्यामुळे हे असे मग वारुळावरच कुजून गेलेले पाहताय तुम्ही हे बघा पाडलेत मित्रांनो, कारण बरेचसे असे आम्हाला चितळ्यांच्या जागा दिसल्यात. बघूया आता आम्हाला मशरूम जे भूछत्र असतं ना ते भूछत्र बघूया दिसतं का. इथनं चला असे येऊया फक्त आणि मग पुढे जाऊया. म्हणजे येऊया ना नंतर आपण हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ना ही पांढरी येतात अशी. हे बघा आता कुसली आहेत ती. हे बघा अशी वाया जातात. बॅड लक मित्रांनो असं कुजलेलं आम्हाला भेटलंय. सकाळी येतो ना आपण भेटलं असतं जरा तरतरीत. इथं एक भेटलंय, इथं एक आहे बघा. इथं कुठे ती दांडी बघितली होती हा इथं कुजलेलंच आहे ते पण. असं मित्रांनो जाळे आहेत ना ते जाळ्या वगैरे शोधायला लागतात, कारण तिथं कधी कधी अशा माळरानांवर पण देखील मशरूम रुजून येतात. हां चला बघा भेटतील आता पुढे भेटतील होप्स आहेत. जास्त जाळींवर येतात की इकडे माळांवरच दिसतात ती का ते जाळीतच का जास्त मग काय. हा पण जाळी स्पेशली जास्त असतात. जवळजवळ अर्धा ते एक तास आम्ही जंगलातील जी अशी जी झुडपं आहेत अशा जाळ्या वगैरे आम्ही निरखून पाहत पाहत जवळजवळ एक तास काढलेला आहे. मात्र काही ठिकाणी मशरूम्स आम्हाला भेटली मात्र ती कुजलेली वगैरे म्हणजे पाण्यातलेली वगैरे जी होती ती खाण्यासाठी योग्य नाही आहेत. परंतु काही जागा देखील आम्ही हेरून ठेवलेल्या आहेत की ज्या ठिकाणी चितळ्या अगदी बारीक छोट्या छोट्या असतात ओके जर शोधायला आलो आणि भेटल्या ना तर नक्की तो नेक्स्ट व्हिडिओ माझा चितळ्यांवरचा असेल मित्रांनो. तुर्तास सगळा हा सगळा परिसर आतापर्यंत आम्ही शोधला परंतु या ठिकाणी आम्हाला फक्त आणि फक्त कुजलेल्या अळंब्या भेटल्या मित्रांनो. जर सकाळी आम्ही येतो ना तर सकाळी अगदी छानपैकी मस्त अशा फुललेल्या अगदी मशरूम्स आम्हाला भेटल्या असतात ज्या खाण्यायोग्य होत्या. परंतु बॅड लक म्हणावं लागेल. नेक्स्ट टाइम बघूया कधी फिरता फिरता जर भेटल्या तर नक्की त्याच्यावरचा व्हिडिओ असेल आणि जी आपण जागा मागाशी जी हेरून ठेवलेली होती त्या जागेवरती नक्कीच छोटे छोटे मशरूम्स मित्रांनो उगून येतील. तर तो भेटले तर तो देखील व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन. तर तसं बऱ्याच महिन्यानंतरचा हा माझा आजचा हा पहिला व्हिडिओ होता म्हणजे पावसाळी ब्लॉगिंग होतं. जर हा व्हिडिओ मित्रांनो जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. विशेष असं या व्हिडिओमध्ये काही नव्हतं, एकंदरीत आमच्या गावामध्ये पसरलेली हिरवळ जी सगळ्यांच्या गावामध्ये असते परंतु आमच्या गावामध्ये पसरलेली हिरवळ आणि दोन महिन्यानंतर विश्रांतीनंतर केलेलं ब्लॉगिंग हा एकच प्रयत्न होता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल नसेल तरी लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि काय मित्रांनो या पुन्हा नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत टाटा.